रातीसान घोग्यांनी पडपी पावसाक लागून राजधानी पणजेतले रस्ते उदकापोंदा गेल्यात. गटारां तुमिल्ल्यान उदकाक वचपाक वाट ना. ताका लागून रस्त्या वयल्यान उदकाचे पाट व्हांवतना दिश्टी पडटाले. वर्स पद्दती प्रमाण ह्या वर्सा राजधानी पणजेतले रस्ते उदकापोंदा गेल्यात. शेनवारा राती सावन एकसारखो पावस घालून घेता. ताका लागून पाट्टो बस स्टँड, मळा, मिरामार आणि राजधानी पणजेतले अंतर्गत रस्ते उदकापोंदा गेले. जून महिनो सुको घालवल्या उपरांत जुलै महिन्याच्या सुरवातीक पावसान बरोच नेट धरलो. हवामान खात्यान उक्तायल्ल्या अदमासा प्रमाण शेनवारा रातीच्यान उटंगाराचो पावस पडटा. रातीसावन पडपी उटंगाराच्या पावसाक लागून कितलेशेच कडेन रस्ते उदकापोंदा गेल्यात. कांय कडेन रस्त्यांचेर दोंगराची पालसणां कोसळ्यात. नेटाच्या वाऱ्याक लागून झाडांय हुमटून पडल्यात. कुंकळेचो नव्यान बांधिल्लो मार्केट कॉम्प्लेक्स सध्या धवो हत्ती झाला. सुमार 5 कोटी रुपया खर्च करून बांधिल्लो हो कॉम्प्लेक्स कसलेच वापराविणे तस्सो आसा. कसलीच कुयदाद ना, सारखे वेवस्थापन ना म्हूण थळाव्यांनी तिडक उक्तायल्या. मिनाच्या येरादारीक लागून रस्त्यार देविल्ले पिळगावचे शेतकार आता आनी आक्रमक झाल्यात. मिनाच्या येरादारीक लागून वेदांता कंपनीन बळजबरीन अतिक्रमण केल्लो रस्तो शेतकारांनी परत आडयलो. हे सुवातीचेर शेतकऱ्यांनी काजीची कलमां लेगीत लायली. आमची जमीन आणि शेतां मेळोमेरेन आम्ही फाटी सरचनात, असे शेतकऱ्यांनी स्पष्ट केला. फोंड्या तालुक्यातल्या उद्देगीक वसणुकेत माल घेऊन येवपी ट्रक रस्त्या कुशीक पार्क करून दवरतात. ताका लागून येरादारीक बरोच त्रास जाता. फकत येरादारीच आडकून उरना जाल्यार अपघात जावपाची शक्यताय आसा. ताका लागून जाता तितले बेगीन ह्या ट्रकांचो बंदोबस्त करात, अशी मागणी फोंडेच्या नागरिकांनी केल्या. शेनवारा रातीच्यान पडपी उटंगाराच्या पावसाक लागून
अख्ख्या पेडणेमाला जनजीवन विस्कळीत झाले. आयतारा सकाळी तुया वाठारांत जंगली झाड पडिल्ल्यान लायटीच्यो वायरी तुटल्यो आणि रस्तो येरादारीक बंद उरलो. वज्रे आणि मांद्र्या वाठारातय रस्त्यार आणि विजेच्या वायरीत झाडां पडपाच्यो घडणुको घडल्यो. पेडणे उजो पालोवपी दळाचे पालवी अधिकाऱ्यांनी झाडां कापून कुशीक काढली आणि सुवात मेकळी करून दिली. आयतारा सकाळी झारखंडात एक इमारत अचकीत कोसळली. मेळिल्ल्या माहितीप्रमाणे या इमारतीत आशिल्ल्या तिघांक आगताक मरण आयले, जाल्यार तीग जाण गंभीर जखमी झाल्यान तांकां लागसारच्या हॉस्पिटलांत भरती केले. घडणूक थळार सध्या सोद मोहीम चालू आसा. नोयडा हांगा एक फेक कॉल सेंटरांतल्यान लोकांची फटवणूक करपाचो प्रकार उक्ताडार आयला. पुलिसांनी ह्या कॉल सेंटराचो पर्दाफाश केलो. मेळिल्ल्या माहितीप्रमाणे ह्या कॉल सेंटरांतल्यान लोकांक बँक लोनांची तशेंच इन्शुरंस पॉलिसींचे ऑफरी करताली. हे संदर्भात पुलिसांनी ह्या प्रकरणात घुसपिल्ल्यांक अटक केल्या. हो कॉल सेंटर खंय स्थानिक बाजारांतल्या एका ल्हानशा कुडींत चलयताले. वाडट्या गुन्यांवकारी घडणुकांचे फाटभुंयेर उत्तर गोंय पुलिसांनी बार्देस तालुक्यात जायते कडेन नाकाबंदी करून तपासणी केली. शेनवारा मध्यान राती राबयल्ले हे मोहिमेत पुलिसांनी सोरो पिवून गाडी चलोवप्यांक तशेंच येरादारी नेम मोडप्यांकूय तालावां दिली. कामतवाडो वळवयच्या चित्रशाळेत गणपतीच्यो मूर्ती करपाच्या कामाक वेग. गणपत कामत फाटल्या वर दिसा सावन भावाच्या मजतीन करता गणपतीच्यो मूर्त्यो. जून म्हयनो सुरू झालो आणि पावस पडपाक लागलो की सगळे गणपती तयार करपी मूर्तीकार गणपतीच्यो मूर्ती करपाक लागतात. वळवय कामतवाड्यावयलो हो मूर्तीकार गणपत कामत फाटल्या शेकड्यांनी वर्सांची परंपरा गणपतान आयज मेरेन सांबाळून दवरल्या. फकत वळवयच न्हय जाल्यार हेर शारांतल्यान लेगीत ताच्या मुर्त्यांक मागणी आसा. आतां चडशे लोक मातयेच्या मुर्त्या परस प्लास्टर ऑफ पॅरिसाच्यो मुर्त्यो घेवप पसंत करतात. पूण गणपती विसर्जना उपरांत पीओपीची मुर्तींची विटंबना जाता. ताका लागून लोकांनी मातयेच्यो मुर्त्यो व्हरच्यो अशें आवाहन मुर्तीकार गणपत कामतीन केलां.
पावसाचं नेट वाढिल्यानं सोमारा शाळा तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांक सुटी असतली. मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्री प्रमोद सावंतान सांगले, ही फकत शाळांक सुटी असा, सरकारी सुटी असची ना असे त्यांनी स्पष्ट केले. आयतारा नावेरी वाठारातले ग्रामसभेत वैयक्तिक भाषणाक लागून ग्रामस्थांमध्ये बोवाळ झालो. तसेच रोमी लिपीक स्थान दिवचे म्हणून ग्रामसभेत ठराव घेतला असे सरपंच लुसिया कारवालो हांनी सांगले. जाल्यार घाणयाऱ्या उदकाक लागून शेतां पिड्ड्यार जातात सारख्या ह्या विषयाचेर चर्चा झाली. मायनिंग व्यवसाय सुरू करपाक पंचायतीन एनओसी दिल्ल्याच्या मुद्द्यावयल्यान अडवालपालची ग्रामसभा तापली. विरोध असतानाय लोकांक काळखात दवरून पंचायतीन एनओसी दिल्या असो लोकांचो आरोप आशिल्लो. जाल्यार गावच्या हिताचो विचार करून एनओसी दिल्या असे सरपंचाचे म्हणणे आशिल्ले. परिये मतदारसंघातल्या माऊस पंचायतीची ग्रामसभा आयतारा बरीच रंगली. या ग्रामसभेत माऊस वाठारांत आशिल्या जायत्या समस्येचेर पंचायत आणि गावच्या लोकांमधी बाचाबाची झाली. इबाडिल्ले रस्ते, धोकादायक झाडां, पावसात तुमेली गटारां तसेच भटक्या जनावरांच्या समस्यांचेर चर्चा झाली. तसेच कोपार्डे माऊस आणि दाबे या वाठारांत आशिल्या लाईट आणि उदकाच्या समस्येविषयी लोकांनी ग्रामसभेत प्रश्न उपरासले. एरोफ्लोट कंपनीन दाबोळे विमानतळावयल्यान ऑपरेशन बंद करून मोपावयल्यान ऑपरेट करपाचो निर्णय घेतला. एरोफ्लोटाचो हो निर्णय म्हळ्यार दक्षिण गोंया खातीर धक्कोच आशिल्ल्याचे विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव सांगता. एक विमान कंपनी दाबोळेवयल्यान वचत आशिल्ल्यान दक्षिण गोंयची अर्थवेवस्था काबार जावन दाबोळी घुस्त विमानतळ जातलो असे युरीचे म्हणणे.
आयच्यान ओडिशातल्या पुरी शहरात जगन्नाथ यात्रा सुरू झाली. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षाचे दुसरे तिथीपासून जगन्नाथ रथातल्या मिरवणूक काढतात. भगवान जगन्नाथ, भाव बलभद्र आणि बहीण सुभद्रा हांची वडल्या रथांनी मिरवणूक काढतात. खासा राजा रथा मुखार सान्न मारता. हे यात्रेक लाखांनी भाविक हजर राहतात. जय जगन्नाथ म्हणित लाखांनी भक्तांनी यात्रेत वाटो घेतलो. फाटल्या काय वर्सावन पडपी उटंगाराच्या पावसाक लागून वास्को ओरुले वाठारांत एका घराची वनट कोसळी. सुदैवान जिवीत हानी जाऊ ना. वनट कोसळिल्ल्यान संबंधित घरकांनीक सुमार 70,000 लुकसाण झाले. थळाव्यांनी उजो पालोवपी दळाक कळीत केले उपरांत तांणी माती कुशीक काढली. ह्या घडणुकेची माहिती थळावो नगराध्यक्षाक मेळ्ळे उपरांत तोय घडणूक थळार पावलो. मामलेदाराक सांगून ह्या फॅमिलीक लुकसाण भरपाय दितले, तशेंच ह्या घराचे वास्कोचे आमदार दाजी साळकार आणि पळवणी करची असे आवाहनय नगराध्यक्ष गिरीश बोरकार आणि केले. पावसाचो नेट असतानाय पाळी घसघशाचेर वचप पर्यटकांच्या आंगलट आयले. उटंगाराच्या पावसाक लागून पाळी घसघशाचेर गेल्ली सुमार 100 पर्यटक अडकून पडिल्ली. घोग्यांनी पडिल्ल्या पावसाक लागून अचकीत घसघशाच्या उदकाची पातळी वाढली. ताका लागून पर्यटकांक पलतडी येवपाक जमले ना. पुलीस आणि उजो पालोवपी दळाचे जवान घडणूक थळार पावल्यात. पर्यटकांक सुरक्षितपणान भायर काढपाचे काम चालू असा. आयतारा पडिल्ल्या उटंगाराच्या पावसाक लागून पुराय दिवचले म्हालात हुंवाराची स्थिती निर्माण झाली असा. नानोड्या दिवचलच्या रस्त्याचेर उदक भरला ते पळोवन एकलो तरणाटो थार जीप घेवन स्टंट करतालो. मात हो स्टंट ताच्याच आंगलट आयलो. स्टंट करताना थार जीप व्हावून गेली. सुदैवान जीप आंब्याच्या झाडाक आडकून उरिल्ल्यान थळाव्या लोकांनी गाडयेतल्या लोकांक सालवार केले. फोंडे नगरपालिकेचो नगराध्यक्ष रितेश रविनायकान शेनवारा आपल्या पदाचो राजीनामो दिलो. नगरसेवकामदी जाल्ल्या अंतर्गत करारा प्रमाण दर एकल्याक एक एक वर्स हे नगराध्यक्ष पद वाटून वतले असे थारायल्ले. मात एक वर्सा परस चड काळ जाऊन गेल्ल्यान रितेशान नगराध्यक्ष पदाचो राजीनामो दिलो.
पावसाक लागून मळवले सत्तरीत आशिल्ली पीडब्ल्यूडी खात्याची बांय कोसळ्ळी. बांयचो पंप भितर पडिल्ल्यान पंपाचें लुकसाण जालें. मजगतीं नानोडे सत्तरीत विष्णू जोशी हांणी बांदिल्ली राखणे वणत कोसळिल्ल्यान जोशी हांचें लुकसाण जालें. ताणें सरकारा कडेन लुकसाण भरपायेची मागणी केल्या. सत्तरीतल्या वागुरे वाठारातल्या व्याघ्रेश्वर देवळात चोरी झाली. शुक्रारा मध्यान राती चोरांनी देवळाचे गर्भकुडीचे मुखेल दार फोडून भितर आशिल्ले पितळीचे दिवे, समय तसेच फंड पेटयेतली रोख रक्कम मेळून सुमार 70,000 सामान चोरांनी फारायले. पुलिसांनी या चोरयेचो पंचनामो केलो. फुडलो तपास सुरू आसा. भाजपान हिंदू धर्माची मक्तेदारी घेतली ना. ज्या पद्धतीन भाजपा फुडारी राहुल गांधीक टार्गेट करता ते योग्य न्ही. आपणूय हिंदूच आणि भाजपाच्या फुटींगपणा आड आवाज काढीत रावतलो असे काँग्रेस फुडारी सुनील कवठणकर हांणी सांगले. काँग्रेस हाऊसान घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत कवठणकर उलयतालो. निमणे कन्हैया कुमार हिट अँड रन प्रकरणात मायना कुडतरी पुलिसांनी अनवळखी मनशाआड खुनाचो गुन्ह्याव नोंद केलो. हाचे आधी या प्रकरणात फोणे पुलीस स्टेशनातल्या हवालदार रविंद्र नायक, कॉन्स्टेबल अश्विन सावंत आणि रोबोट वाहन चालक प्रितेश प्रभू या 3 पुलिसांक निलंबित केले. याविषयीचो फुडलो तपास मायना कुडतरी पुलीस करतात. लोकांची भलायकी निंबून आशिल्ल्या दिवचलच्या सामाजिक भलायकी केंद्राची भलायकी सामकीच इबाडिल्ली आसा. ह्या भलायकी केंद्रात मुखेल सुविधांचो उणाव आसा. पूर्ण वेळ वैजकीय अधिकारीच ना, तशेंच दोतोर आणि नर्सीची कमतरता आशिल्ल्यान दुयेंतींचे हाल जातात. दिवचलच्या सामाजिक भलायकी केंद्राचेर दिवचल तालुक्यातल्या चडशा वाठारांतल्या लोकांची भलायकी निंबून आसा. मात सुसज्ज इमारत असून लेगीत या केंद्रात मुखेल सुविधांचो उणाव आसा. देखून तपासणी आणि उपचारा खातीर येऊपी दुयेंतींचे हाल जातात. दुयेंतींक तिष्ट रावचे पडटा. हे विशी सरकारान लक्ष घालून या भलायकी केंद्रात फावो त्यो साधन सुविधा उपलब्ध करून दिवच्यो अशे दुयेंती आणि त्यांच्या घरच्यांची मागणी असा.